वाई तालुक्यातील मांढरदेवीतील मांढरदेवी काळूबाई मंदिर हे महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे। यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून देवीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात। यामुळे या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते। परंतु एका वर्षापासून कोरोना संसर्ग रोगाचा धोका ओळखून प्रशासनाच्या आदेशाने मांढरदेवी मंदिर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे। परंतु दररोज होणारी देवीची पूजा आरती याचा दिनक्रम कसा आहे याविषयी सातारा न्यूजवर माहिती दिली आहे मांढरदेवी देवस्थान ट्रस्टचे पुजारी श्री सोमनाथ भाऊ क्षीरसागर यांनी। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे सातारा न्यूजचे वाई प्रतिनिधी बापू वाघ यांनी। नमस्कार, मी सोमनाथ क्षीरसागर, श्री मांढरदेवी काळूबाई देवीचे मुख्य पुजारी। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशान्वये दर्शन भाविकांसाठी बंद करण्यात आलेले आहे। जरी दर्शन बंद असेल तरीसुद्धा देवीच्या पूजेचा उपक्रम रोजच्या रोज चालूच आहे। पुजाऱ्यांच्या मार्फत देवीची पूजा अर्चा महापूजा बाकी सर्व विधी दिवसभर चालूच असतात। भाविकांसाठी दर्शन बंदच आहे। सकाळी पहाटे उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर गावातील श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी मातेची पूजा झाल्यानंतर श्री हनुमान देवाचं दर्शन पूजा झाल्यानंतर श्री मंडेश्वर म्हणून शंकराचं मंदिर आहे तिथे पूजा करावी लागते। त्याच्यानंतर खाली डोंगरामध्ये मंडेश्वरी मातेचं मंदिर आहे तिथे पूजा करून आमचे पुजारी मंदिरात येतात। मंदिरात पूजा झाल्यानंतर देवीची अभिषेक केला जातो। अभिषेक केल्यानंतर देवीची आरती होते। आरती झाल्यानंतर देवीला साडी वस्त्र पावन केले जातात। त्याच्यानंतर मंदिर पुन्हा बंद केलं जातं। रात्री शेजारती होते साधारण 8:30 शेजारतीनंतर पुन्हा मंदिर बंद केलं जातं। जरी कोरोनाचा प्रादुर्भाव असेल तरी देवीची पूजा अर्चा देवीचे उपचार हे चालूच आहेत। आमच्या पुजाऱ्यांच्या मार्फत हे उपचार चालूच असतात। साधारण 1 वर्षापासून मंदिर बंद आहे। गतवर्षी 17 मार्च 2020 मंदिर बंद करण्यात आलं। त्याच्यानंतर दिवाळीच्या दरम्यान मंदिर पुन्हा उघडण्यात आलं आणि साधारण जानेवारीमध्ये देवीची यात्रा असल्यामुळे कारण देवीची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते। त्या यात्रेच्या कालावधीत साधारण 20 ते 25 लाख भाविक दर्शनासाठी येत असतात। परंतु भाविकांचं संरक्षण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब सातारा यांनी 1 महिना मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले होते। 1 महिन्याच्या कालावधीत मंदिर बंदच ठेवण्यात आलेलं होतं। तरी देवीची पूजा अर्चा यात्रेचे उपक्रम सगळे चालूच होते आणि पूर्णपणे पार पडले गेले। त्याच्यानंतर मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्यामुळे पुन्हा मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले। ते आज जागेत बंदच आहे। या कालावधीत साधारण नवरात्र आणि यात्रा हे दोन मोठे उत्सव साजरे केले गेले। नवरात्रात साधारण 10 ते 15 लाख भाविक येऊन जातात। यात्रेच्या कालावधीत 20 ते 25 लाख भाविक येऊन जातात। ते 1 वर्षाच्या कालावधीत साधारण 40 ते 50 लाख भाविक दर्शनासाठी आले असते। परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं कुठल्या भाविकांना दर्शन घेता आले नाही। दर्शनापासून भाविक वंचित झाले। परंतु माझी एकच विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की भाविकांनी दर्शनाचे कुठलीही घाई गडबड करू नये, कुठलाही प्रकार अवलंबू नये, घरीच आपलं सुरक्षित राहावं। आणि देवीला अशी प्रार्थना करतो की हा कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरात लवकर संपून भाविकांना सुरक्षित जीवन जगता यावं आणि दर्शनासाठी येता यावं, हीच देवीचरणी प्रार्थना।